पण तालुक्यामध्ये किमान एक 10 सभेचं नियोजन तरी झालं पाहिजे छोट्या मोठ्या सभा. तर त्या मतदारसंघामध्ये आपलं एक वातावरण तयार होईल. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस येणार आहे आणि 2 दिवसानंतर पुढची यात्रा तुमची यात्रा सुरू होईल. मधामध्ये मी कुठे जाईल होणार 2 दिवस, 1 दिवस शहरासाठी आणि 1 दिवस ग्रामीणसाठी. 2 दिवस मी सोबत असेल प्रत्येक जिल्ह्यात आणि जेवढं आम्हाला तो टप्पा काढता येईल तो तेवढा आम्ही काढू. मला वाटतं की भाषण इथे मार्गदर्शन करणारी या नियोजनाच्या समोर एवढंच सांगावं की काय प्लॅनिंग करू शकतो, किती लोक यामध्ये सहभागी होऊ शकतील, अधिकाधिक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं नियोजन काय आहे हेही महत्वाचं आहे. आणि त्यासाठी असणाऱ्या शासनाच्या हा जो नाकर्तेपणा आहे, शासनाच्या उणीवा आहे, जे आत्ताचं सरकार चाललं आहे, सगळ्या लोक जनता त्रस्त आहे, त्या संदर्भात काही आपल्याला लिटरेचर छापून काही लोकांपर्यंत पत्रक छापून त्या यात्रेच्या निमित्तानं लोकांना जाता येईल का? रथयात्रेची संकल्पना कशी असावी, रथ कसा सजवला जावा? कारण आजकाल गांधी तुम्ही जाताय की अशी संकल्पना तुम्ही म्हणा. आम्ही आमचं काही रथ तयार करण्याच्या संदर्भातले आम्ही काही प्लॅनिंग केलंय ते रथांची चित्र कसं असावं याचं सुद्धा काही लोकांच्या कडून बनवून घेण्यासाठी किंवा ते चित्र तयार करण्यासाठी आम्ही लोकांना सांगितलेलं. पण आपल्या काही कल्पना असतील आता गांधींच्या संदर्भात. गांधी मर नाही सकता, गांधी को मार नाही सकते आणि गांधीजींचं फोटो हे नेहरूजी ज्यांना भेटायला गेले त्यांना रॅलीच करून टाकली. शास्त्रज्ञ काय आहे, कोणाचं योगदान कोण करतोय हे सगळ्या चित्रामध्ये काही गोष्टी आपण आणि फक्त तिरंग्याचा मान सन्मानासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी लढे. कोणीही तुम्हाला थांबू शकत, कोणी सर्व धर्म संभावाला थांबू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. विजूभाऊ तुमच्यावर धुरा आहे, मोठी धुरा आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अजिबात घाबरून जायचं काम नाही. विजूभाऊ सरळ बोलले तुम्ही जेलात टाका आणि 6 महिने वर्षभर आम्ही जेलात जायला तयार आहे. याच्या पलीकडे तुम्ही काय म्हणजे यशोमतीवर ईडी लावावं म्हणून आमचे जे विरोधक आहे त्यांनी निवेदन दिलं लावत रे हिंमत असेल तर मागील तुले बिलकुल लावली. आम्ही बघतो काय म्हणते तर हिंमत आहे तर लाव ना. म्हणजे लावली काँग्रेसने ज्या वेळेला पैसे जमा केले, चेक दिले. भैया डॉक्टर आहे आप 10 लाख का चेक नहीं दे सकते क्या? कांग्रेस में विश्वास करना करने वाला एक डॉक्टर उसने दिया चेक. तो विलास भाऊ इंगोले यांच्या साथात निलेश कोगाडे करते. प्रदीप भाऊ केडेकर यांचा सहकार प्रवीण मनोहर करतील. दुसरे प्रदेश प्रवक्ते पाची जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मानचा सहकार परिषद पाची जिल्ह्याचे पाचही जिल्हाध्यक्षांचा तसेच या विभागाचे समन्वयक प्रदेशचे उपाध्यक्ष संजयजी राठोड यांचा नुकते वानखडे यांचं स्वागत. सन्माननीय माजी मंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांचं स्वागत. यांचं स्वागत सुनील भाऊ देशमुख यांचं स्वागत मुख्यतर का प्रदान करतील किशोरजी बोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.